सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये। आज आपण वचारणातील वही क्रमांक 208 पासून समोरील ओव्यांचं अध्ययन करणार आहोत। या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या भोजनाचं वर्णन आलेलं आहे। श्रीकृष्ण महाराज कसे भोजन करतात, गोपाळ त्यांच्यासोबत कसे भोजन करतात, त्यांच्या पत्रवाळ्या कशा आहेत, त्यांच्या आरोग्याची पद्धत कशी आहे, काय खातात, हे सर्व आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे। आणि म्हणून लगेच हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि नवीन जर कोणी दर्शक आले असतील तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इन्स्टंट नोटिफिकेशन मिळेल या व्हिडिओची। तर आजचे जे सत्र आहे यामध्ये श्री कृष्ण महाराजांच्या मूर्तीचं वर्णनही आहे आणि आरोग्याची पद्धती कशी आहे श्री कृष्ण महाराजांची हेही या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो जालिया मोटा सोडिती आपुलाली आणि आणिती रुचकरे साके वाणिती श्री कृष्णा पुढा। जालिया मोटा सोडिती, मोटा सोडण्याची वेळ झालेली आहे, मोटा सर्वांनी सोडलेले आहेत, मोटा म्हणजे शिदोऱ्या। आपुलाली आणि आणिती स्वतःच अन्न आणलं, रुचकर साके वाणिती श्रीकृष्णा पुढे। श्रीकृष्ण महाराजांसमोर म्हणतात माझी भाजी खूप चांगली आहे, माझी आणलेली भाजी खूप सुंदर आहे, फारच चविष्ट आहे, माझी खाऊन बघावी म्हणून। एक वेळे विचित्रे अन्ने चाखिली जगजीवने गोपाळा प्रसाद दाणे हुआव्या। एके वेळे विचित्रे अन्ने, एकाच वेळेला, विचित्र म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे अन्न आहे ते अन्न चाखिली जगजीवने म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांनी ती चाखलेली आहेत। गोपाळा प्रसाद दाने, गोपाळांना प्रसाद दान हुआवया म्हणजे पटकन थोडस सगळ्यांचं घेऊन खाल्लं, थोडं थोडं सगळ्यांना प्रसाद झाला आणि सर्वांनी मग जेवण चालू करावं असं त्यांना अभिप्रेत होतं श्रीकृष्ण महाराजांना। लवकर त्यांना जेवण चालू व्हावं त्यांचं म्हणून लवकर त्यांनी लगेच सर्वांचं घेऊन विचित्र अन्न जे आहेत वेगवेगळ्या प्रकार। विचित्र म्हणजे काय? विचित्र म्हणजे जे शब्द विचित्र आपण म्हणतो की विचित्र माणूस आहे हा, तो अर्थ इथे अभिप्रेत नाही। अर्थ काय आहे अभिप्रेत इथं? विचित्र म्हणजे काय? तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या। नाही तर विचित्र शब्दाचा अर्थ आता जर हल्ली पाहायला गेलं तर विचित्र शब्दाचा अर्थ विचित्रच होऊन जातो, तर तसा अर्थ नाही इथे कवींना म्हणायचा। तर विचित्र म्हणजे काय? तर विचित्र म्हणजे जे भाज्या आणलेल्या आहेत, जे त्यांचे शिदोरे आहेत, त्यामध्ये वेगळे वेगळे पदार्थ आहेत म्हणून विचित्र म्हटलेलं आहे। मग देवांचा पांती करी अन्ने घातली कमल दलावरी एकी सुरत रुची आमंजरी अंथुरुलिया। मग देवाच्या पंक्तीमध्ये सर्वांना काय झालं? पंगत झालेली आहे चालू। कोणी कमळाचे पाने घेतले जेवणासाठी, कोणी सुरतरु नावाचं जे झाड आहे त्याच्या मंजरी म्हणजे कोवळे कोवळे पाने त्याची घेतलेले आहेत आणि समोर अथरलेले आहेत। एकी घातली करदळी वने एकी पोमिणीचे पाने एक वृक्ष त्वचाची भाजणे करी ताती। एकानी काय केलं? केळीचे पानं घेतली जेवणासाठी, एकाने पोमिणीचे पानं घेतलेले आहेत, पोमिणी नावाचं एक झाड आहे त्या झाडाचे पानं जेवायला घेतलेले आहेत। एक वृक्ष त्वचाची भाजणे, वृक्षाचे म्हणजे झाडाच्या त्वचा म्हणजे साली काढल्यात मोठ्या मोठ्या आणि त्याचेच ताटं केलेले आहेत, त्याचेच भाजणे केलेले आहेत। मग देवाचा राव मुरारी दधी भातू घेऊन श्रीकरी आवले बेले अंगुळिया माझारी मिरवताती। मग देवाचा राव मुरारी, या देवी देवतांचा राजा जो मुरारी म्हणजे श्रीकृष्ण भगवंत आहेत, त्यांची दहीभात घेऊन श्रीकरी अशी आरोगणा चालू झालेली आहे। दहीभात हातामध्ये घेतलेला आहे दहीभाताचा गोळा आणि आंगुळ्या माझारी म्हणजे काय? हे आंगुळ्या, आंगुळ्याच्या माझारी ही जी जागा आहे ह्या जागेमध्ये आवळे बेले, आवळा बेल जे काही त्यांना तोंडी लावायच्या वस्तू आहेत त्या घेतलेल्या आहेत। आता श्रीकृष्ण महाराजांच्या समोर जे आहे
ते त्यांनी काय केलेलं आहे, ताटात नाही सध्या. श्रीकृष्ण महाराजांनी काय केलं, जसं गोपाळ भोजन करतात ते करून दाखवलेलं आहे. कोणतं पात्र वगैरे समोर नाही, तर हातातच घेतलेलं आहे, दहीभाताचा गोळा हातात घेतलेला आहे. आणि दहीभातासोबत आवळे आवळे बेल जे आहेत ते खाण्यासाठी, मग आता या हाताने जेवायचं, आवळे बेल कुठं ठेवायचे, हा मोठा प्रश्न. मग त्यासाठी काय केलं श्रीकृष्ण महाराजांनी, हे जे बोट आहेत, हे बोटं काय कामाचे, त्या बोटाच्या मध्ये जे जागा आहे याच्यामध्ये असे धरले, आवळे बेल जे काही घ्यायचे असतील आपले असे धरले याच्यामध्ये, आणि असं जेवायचं. आणि आवळे बेल असे बाहेर आलेले आहेत, तिथून धरलेले आहेत, तर ते असे खायचे, म्हणजे तोंडी लावायचे. तर अशी एकंदरीत आरोहणं जी आहे ते मिरवता ती म्हणजे शोभून दिसतात श्रीकृष्ण महाराज अशी आरोहणा करताना. किती ब्रह्मादिके पदे हाती घेतली परमानंदे, उदारपणाचे विनोदे गोपाळा द्याव्या. किती ब्रह्मादिके पदे, जणू काही त्या हातातील आवळे आणि बेल असे दिसत आहेत जणू काही ब्रह्मादिकांची पदेच आहेत, आणि परमानंद म्हणजे परमेश्वराने श्रीकृष्ण भगवंताने ते हातात घेतलेले आहेत उदारपणाने. उदारपणाचे विनोदे गोपाळा द्याव्या, गोपाळ गोपाळांना ते देण्यासाठी उदारपणाचे विनोदे म्हणजे विनोद करताना उदारपणेचा जणू काही ते ब्रह्मपद देण्यासाठी हातात घेतले आहेत असं ते भासत आहे कवींना. कि तो राव कैवल्याचा दानी म्हणून ब्रह्मविद्या हाती घेऊन पला तसे द्याव्या लागोणी शरणांगता ते. कि तो राव कैवल्याचा दानी, तो राजा म्हणजे श्रीकृष्ण भगवंत हे कैवल्याचे दानी आहेत, कैवल्याचं दान करणारे आहेत, म्हणून ब्रह्मविद्येचा म्हणून ब्रह्मविद्या हाती घेऊन, जणू काही ब्रह्मविद्या हातामध्ये घेऊन आलेली आहेत आणि काय करत आहेत, बघत आहेत द्याव्या लागून शरणांगत आहे, म्हणजे शरणांगत होऊन परमेश्वराच्या शरण येतील त्यांना ती ब्रह्मविद्या देण्यासाठी त्यांच्याकडे ते बघत आहेत ब्रह्मविद्येचं दान करण्यासाठी. उभा ठाकला गोपीनाथू बरवेयाचा राव श्रीमंतू, रळी रापदळी करितू गोपाळांसी. उभा ठाकला गोपीनाथ, जे गोपीनाथ गोपींचे नाथ म्हणजे श्रीकृष्ण महाराज ते उभे ठाकले. बर्वेयाचा राव श्रीमंतू, जे बर्वेपणा आहे त्या बर्वेपणाचाही राव आणि श्रीमंत आहेत श्रीकृष्ण भगवंत. रळी रापदळी करितू गोपाळांसी, गोपाळांसोबत रळी रापदळी म्हणजे हसी मजाक करणं चालू आहे. अडनामी वर्मी बोलावित गोपाळ हासा आड पडत, तेवीची अमृता दृष्टी निववित सवंगड्याते. अडनामी वर्मी बोलावित, आडनामाने बोलत आहेत, एकमेकाला चिडवत आहे. एखाद्याचे आडनाव असे असतात चिडवण्यासारखे आडनाव असतात, जसं गोड खाये. आता हे आडनाव कसं आहे, हे चिडवण्यासारखं आडनाव आहे. असे जे काही आडनाव आहेत त्या आडनाव ज्यांचे चिडवण्यासारखे आडनाव होते त्यांना गोपाळ एकुणिकाला त्यांचे आडनाव घेऊन चिडवत आहेत. श्रीकृष्ण महाराजांचं आडनाव काय होतं माहीत आहे का आपल्याला? जर माहीत नसेल तर सांगू इच्छितो, श्रीकृष्ण महाराजांचं आडनाव यादव होतं, म्हणून त्यांना यादव शिरोमणी बोलतात. यादव वंशात जन्माला आले आहेत आणि म्हणून त्यांचं आडनाव यादव आहे. अडनामी वर्मी बोलावित गोपाळ हासा आड पडत, गोपाळ म्हणजे असं वर्मी बोलत आहेत, एकूणएकाला चिडवत आहेत गोपाळ. काही गोपाळ हसत आहेत पोट धरून, काही गोपाळांना एवढा हसू आलेला आहे की फार आडवे पडून गेलेले आहेत इतका हसू येतोय. देवीची अमृता दृष्टीने ववित सवंगड्या ते, आणि श्रीकृष्ण महाराज सवंगड्याला पाहतात, अमृत दृष्टीने पाहतात आणि त्यांना निवतात. आता समोरील वयातील जे काही सारांश आहे तो म्हणजे श्रीकृष्ण महाराजांच्या मूर्ती वर्णनाचा सारांश आहे. पुढील वयामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या मूर्तीचं वर्णन करत आहेत कवी. इंद्र निळाची दीप्ती निळोत्पळाची कांती, एकवटली जैसी सावळी श्रीमूर्ती मिरवत असे. इंद्रनिळाची दीप्ती, इंद्रनिळाची जणू काही दीप्ती, इंद्रनिळ नावाचं जे रत्न आहे निळसर आहे त्याची जणू काही दीप्ती, आणि निळोत्पळाची कांती, जे निळोत्पळ रत्न आहे त्याची ही जणू काही कांती एका जागी झालेली आहे. तर अशी ते इंद्रनिळाची दीप्ती आणि निळोत्पळ, निळोत्पळ असं एक जात आहे कमळाची, त्या कमळालाही निळोत्पळ असं बोलतात, ते थोडंसं निळसर असते म्हणून. तर असे दोन्ही एकवटले जशी श्रीमूर्ती सावळी, अशी सुंदर श्रीमूर्ती मिरवत असते म्हणजे शोभायमान दिसत आहे. सकुमारे चरण कमळे आनंद मकरंद बहळे,
जेथ मुनिजन अलिवले लबुद्ध जाली। सकुमार श्रीचरण कमळ आहेत श्रीकृष्ण महाराजांचे, आणि आनंदरूपी मकरंदाने बहळ म्हणजे त्यांच्या ठिकाणी आनंदाचे मकरंद त्या श्रीचरणाच्या जवळ आहेत, जणू काही भरपूर असे बहळ म्हणजे काय खूप सारे बहुत। जेथ मुनिजन आली उळ लबुद्ध झाली, मुनिजन रूपी अली म्हणजे भोंगा, उल म्हणजे काय त्यांचा समुदाय, तर ते मुनिजन रूपी भोंग्याचा समुदाय जणू काय श्रीकृष्ण महाराजांच्या चरणापाशी आनंदाचं जे मकरंद आहे त्याचा आस्वाद घेण्यासाठी जणू काही जमलेले आहेत असे इथे कवींना श्रीचरण भासत आहे। ध्वज वज्र पद्मांकिते लावण्य लक्ष्मी रंगली जेथे, जी पुरविताती मनोरथाते सेवक जनासी। ध्वज वज्र पद्म हे एक शुभ लक्षणाच्या खुणा आहेत। लावण्य लक्ष्मी रंगली जेथे, जी पुरविताती मनोरथे सेवक जनासी। श्रीकृष्ण महाराजांच्या चरणावर ध्वज आहे, वज्र आहे, पद्म अंकित आहे त्याच्यावर, आणि लावण्य लक्ष्मी जणू काही त्या श्रीकृष्ण भगवंताच्या श्री चरण कमळाजवळ रंगलेली आहे। आणि जे पूर्वीताती मनोरथात ते सेवक जनासी, बघा तुम्ही जे मनोरथ करतात देवनेपूर्वक तुमचे मनोरथ हे असे प्रपंचाचे काम करायला देवाने अवतार नाही घेतला, इथे जीवाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतलेला आहे। आणि आपण असे फालतू कामं लावून देतो देवाच्या मागे, आम्हाला असं कर आम्हाला तसं कर, आमच्या प्रपंचाला हे कमी पडलं, आम्हाला या प्रपंचासाठी हे दे, आमच्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालू दे, आमच्या संसाराच्या गाड्यासाठी पैसा कमी पडत आहे, नोकरी लागू दे, मुलाला नोकरी लागू दे, हे असे शुल्लक गोष्टी मागत बसतो आपण। देवाने अवतार याच्यासाठी घेतला आहे तुमचे प्रपंच चालवण्यासाठी नाही, प्रपंच चालवण्यासाठी देवाने अवतार नाही घेतला तुमचा, देवाने अवतार घेतला आहे जीवाचा उद्धार करण्यासाठी, हे मेन काम आहे देवाचं। आणि हे तुमचे प्रपंचाची गाडी चालवण्यासाठी देव काही काम करत नाही, देवाची जी सेविका आहे। इथं दामोदर पंडित काय म्हणतात की जी लावण्य लक्ष्मी श्रीकृष्ण महाराजांच्या श्री चरणाजवळ रंगलेली आहे, आणि ती लक्ष्मी जी आहे पूर्वीता ती मनोरथा ते सेवक जनाशी, जे सेवक जण आहेत म्हणजे सहेतुक करणारे, म्हणजे जे देवाला जाऊन स्थानापासून नारळ बांधतात छेटा करत बसतात, माझं चांगलं होऊ दे माझं चांगलं होऊ दे, हे जे सेवक जण आहेत ते सगळे स्वार्थी सेवक जण, यांचं काम कोण करते, हे लक्ष्मी काम करते, देवाची सेविका। आता तुम्हाला असं वाटेल की मग लक्ष्मीचीच का पूजा करू नये, असं जर वाटत असेल तर ते तुम्ही चुकीचं वाटत आहे तुम्हाला, कारण जे काम श्रीकृष्ण भगवंताची सेविका करल ते इतरत्र तुम्ही जर सरळ सेविकेकडे गेले तर ते काम नाही होणार। ज्याप्रमाणे तुम्ही जर सरळ खासदाराकडे गेले काही कामानिमित्त की माझा तलाठी हा काम करत नाही, तर खासदाराच्या वजनाने ते तलाठी लवकर काम करेल, तुम्ही जर नुसत्या तलाठ्याचे जर खेटा मारत बसले तर तलाठी तुमचा कामच करणार नाही। तर हे लक्षात असू द्या, जेवढं आपण मोठ्याकडे जाऊ त्यांच्या हाताखालचे चेले असे छोटे मोठे काम करणारे जे सेवक आहेत ते लवकर तुमचं काम करतील, तर परमेश्वराचीच भक्ती करा, आणि अशी परमेश्वराची भक्ती केल्यानंतर लवकर लवकर तुमचे काम होतील। परंतु निर्हेतुक भक्ती करायचीही शिका, नाही तर तुम्हाला वाटायचं प्रपंचाचं काम केलं म्हणजे देव आहे, नाहीतर नाही, म्हणजे तुम्ही जे आहेत संकुचित बुद्धीचे आहात असं समजून घ्या। म्हणून सांगू इच्छितो की परमेश्वराने अवतार प्रापंचिक लोकांचे कामं करण्यासाठी घेतलेला नाही, परमेश्वराने अवतार घेतलेला आहे जीवाचा उद्धार करण्यासाठी, आणि तेच काम परमेश्वर करतात। हे कोणाला मुलगा दिला, कोणाला मुलगी दिली, कोणाचं घर चांगलं बसवलं, हे काम देव करतच नाही। म्हणून इथं कवी म्हणतात की असे चिल्लर कामं हे ती लावण्य लक्ष्मी जे श्रीकृष्ण भगवंताच्या चरणकमळावर रंगलेली आहे ती काम करत आहे। जयाचिया नख चंद्र दीप्ती भगत सोम कांत द्रवती, योगी जनकुमुदे विकासती निवारे तापत्रय। जयाचिया नख चंद्र दीप्ती, नखाच्या हे नख जणू काय श्रीकृष्ण भगवंताचे चंद्र आहेत एवढे तेजोमय आहेत, आणि अशा या नखचंद्र दीप्तीमुळे भक्त सोमकांत जे आहेत ते श्रीकृष्ण महाराजांचे नखचंद्र पाहून जे भक्तरूपी सोमकांत आहेत ते द्रवत आहेत। योगीजन कुमुदे विकासती निवारे तापत्र, योगीजन जे आहेत ते जणू काही कुमुद आहेत, म्हणजे रात्रीला विकासणारे जणू काही कमळ आहेत, आणि ते विकासतात आणि त्याचे तापत्रय जे आहे ते निवारल्या जातात। जैसे परिसे लोह कणक तैसे चरण रजे जाले उदक, परफेडी जगाचे महापातक संग मात्रे। जैसे परिसे लोह, ज्याप्रमाणे परिस लोहाला लावल्यानंतर त्याचं कणक म्हणजे सोनं होते, तैसे चरण रजे जाले उदक, त्याप्रमाणे चरणरजाला उदकाचा स्पर्श झाल्यानंतर ते चरणामृत झालेलं आहे, तीर्थ झालेलं आहे। आणि मग ते चरण उदक जे आहे ते काय करत आहे,
परफेडी जगाचे महापातक संघ मात्री त्या चरणोदकाचा संघ जिला थोडंसं ग्रहण केलं तर या जगामध्ये जर एखाद्या जीवाला महापातक लागलेला आहे तर महापातक फेडण्याचं सामर्थ्य त्या उदकामध्ये आलेलं आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या चरणाजवळ होतं म्हणून श्री चरणोदक तयार झालं आणि म्हणून त्या चरणोदकाने महापातक जे आहेत ते नासून जातील असं इथे कवी बोलतात. तर आजचं जे सत्र आहे आपलं इथे संपलेलं आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण बघूया श्रीकृष्ण महाराजांचं पुन्हा वर्णन कसं केलेलं आहे कवींनी. तर या सत्रामध्ये जे तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत पोहोचावं यासाठी तुम्ही सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा. नवीन दर्शक आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत दररोज येत राहतील. तर आजचं हे सत्र आपलं संपलेलं आहे. दंडवत हो.